गुड इव्हिनिंग स्टुडंट. क्लास टीवाय बी कॉम 2019 पॅटर्न सेमिस्टर 6, त्याचप्रमाणे क्लास एम कॉम, एम बी ए, डी टी एल आणि अदर युनिव्हर्सिटीचे जे स्टुडंट आहेत, तर त्यांना जो सब्जेक्ट आहे टॅक्सेशनचा, तर त्या टॅक्सेशनच्या सब्जेक्टच्या अंडर जो इन्कम फ्रॉम सॅलरीचा टॉपिक आहे, त्या टॉपिकवर मी निराली पब्लिकेशनच्या टेक्स्टबुक मधले व्हिडिओ स्टार्ट केलेले आहे. तर या अगोदर मी 6 नंबरच्या प्रॉब्लेमचा व्हिडिओ पोस्ट केला होता. आज आपण 2 नंबरचा प्रॉब्लेम घेतोय. 1 नंबरचा प्रॉब्लेम का नाही घेतला, तर तो अतिशय सिम्पल होता म्हणून मी तो नाही घेतला, तर 2 नंबर पासून स्टार्ट केलेला आहे. त्याचप्रमाणे गायत्री पब्लिकेशनच्या पुस्तकामधील सर्व प्रॉब्लेम आणि त्याचे सोल्युशन जे आहेत ते आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे. तुम्ही प्लेलिस्ट मध्ये पाहू शकता किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देखील पाहू शकता. असेसमेंट इयर आपण 2023-24 करून घेतलेला आहे. बुक मध्ये जुनं बुक असल्यामुळे त्यात 22-23 होतं, पण मी तिथे करेक्शन करून घेतलेलं आहे. तर हा जो प्रॉब्लेम आहे, ह्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला जी प्रॅक्टिस होणार आहे, तर ती होणार आहे अलाउन्सेसची. म्हणजे जे काही अलाउन्सेस आहेत, तर त्याची प्रॅक्टिस व्हावी अशा दृष्टीने हा प्रॉब्लेम फ्रेम केलेला आहे. तर बघा, प्रॉब्लेम नंबर 2 आहे निराली पब्लिकेशनच्या बुकमध्ये. मिस्टर मुघल जॉईन स्टार लिमिटेड ऑन 1 एप्रिल 2021. डिटेल्स रिगार्डिंग हिज सॅलरी ऍज फॉलोज. तर फर्स्ट आपल्याला बेसिक सॅलरी दिलेली आहे 16,000 पर मंथ, इंटू 12 करून आपण घेणार आहोत कारण पर मंथ आहे. त्यानंतर डीआरनेस अलाउन्स दिलेला आहे 2,000 पर मंथ, हा पण आपण 2,000 × 12 करून घेणार आहोत. कंसात दिलेले 50% कन्सिडर फॉर रिटायरमेंट बेनिफिट. जर आपल्याला कॅल्क्युलेशन करायला लागलं एचआरएचं किंवा आरपीएफचं, तर त्यावेळी आपण हा 50% विचार करणार आहे. परंतु सॅलरीमध्ये घेताना मात्र 2,000 × 12 याप्रमाणेच घेणार आहोत. त्यानंतर चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स आहे 1,000 पर मंथ, आणि कंसात म्हटलं ही हॅज 2 चिल्ड्रन, त्यांना 2 मुलं आहेत. मग चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स आपण 1,000 × 12 म्हणजे 12,000 रुपये इनर कॉलमला घेणार, आणि त्यातून जेवढा एक्झम्प्टेड आहे, तर एक्झम्प्टेड किती आहे, 100 रुपये पर मंथ पर चाइल्ड याप्रमाणे एक्झम्प्टेड आहे. तर मग आपण 100 × 12 × 2 मुलं आहेत त्यांना, म्हणून 2 करणार. सपोज त्यांना 3 मुलं असतील, तरी पण आपण मॅक्झिमम 2 मुलांपर्यंत एक्झम्प्शन घेतो, 3 मुलांना एक्झम्प्शन मिळत नाही, मॅक्झिमम 2 मुलांपर्यंत असतं. त्यानंतर हॉस्टेल अलाउन्स आहे 2,000 पर मंथ. हॉस्टेल अलाउन्स जो आहे, तर कंसात काय म्हटलेलं आहे, नन ऑफ द चिल्ड्रन स्टे इन हॉस्टेल, कोणतंही मूल त्यांचं हॉस्टेलमध्ये राहत नाही. जर मूल राहत नाहीये, तर त्यामुळे हा फुल्ली काय होणार आहे, टॅक्सेबल होणार आहे. 2,000 × 12 करून आपण फुल्ली टॅक्सेबल घेणार आहोत. मेडिकल अलाउन्स फुल्ली टॅक्सेबल आहे 1,000 × 12 करून घेणार आहोत. ट्रान्सपोर्ट अलाउन्स देखील फुल्ली टॅक्सेबल आहे. काही विद्यार्थ्यांना वाटेल की बुक मध्ये मात्र देताना काही एक्झम्प्शन दिलेलं आहे, परंतु तिथे ते चुकलेलं आहे. कारण की फक्त हँडिकॅप पर्सन जे आहेत, तर त्यांना आता ट्रान्सपोर्ट अलाउन्स जो आहे तो एक्झम्प्शन मिळतो, नॉर्मल पर्सनला मिळत नाही. तर हे जे एसएससी आहेत, ते काही हँडिकॅप आहे असं सांगितलेलं नाही, त्यामुळे हा ट्रान्सपोर्ट अलाउन्स फुल्ली टॅक्सेबल आहे. 2,000 × 12 करून आपण घेणार आहोत. सर्वंट अलाउन्स फुल्ली टॅक्सेबल आहे. सिटी कॉम्पेन्सेटरी अलाउन्स म्हणजे शहर भत्ता, हा पण फुल्ली टॅक्सेबल आहे. 2,000 × 12 करून घेणार आहोत. त्यानंतर एंटरटेनमेंट अलाउन्स 3,000 पर मंथ आहे, हा पण फुल्ली टॅक्सेबल आहे. जर ते गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये काम करत असते, तर त्यांना अंडर सेक्शन 16 हा वजा मिळाला असता, परंतु आता मात्र ते प्रायव्हेट सेक्टर मधले आहेत, त्यामुळे तो फुल्ली टॅक्सेबल आहे. त्यानंतर असिस्टंट अलाउन्स जो 3,000 पर मंथ आहे, आणि कंसात म्हटलेलं आहे की 2,000 रुपये पर मंथ पेड केलेले आहेत असिस्टंट. आता असिस्टंट अलाउन्स 3,000 पर मंथ आहे, मग 3,000 × 12 करून म्हणजे 36,000 रुपये आपण इनरला घेणार आहोत, आणि त्यातून जेवढा अमाऊंट पेड केली असिस्टंटला तेवढे एक्झम्प्टेड मिळेल. उरलेली काय असणार आहे, टॅक्सेबल असणार आहे. म्हणजे 2,000 × 12 24,000 रुपये एक्झम्प्टेड आहे, उरलेले 12,000 काय असणार आहे, टॅक्सेबल असणार आहे. त्यानंतर अकॅडमिक अलाउन्स आहे 2,000 पर मंथ. 2,000 × 12 केले तर 24,000 होतात, परंतु ऍक्च्युअल खर्च जो आहे तो 8,000 पर मंथ झालेला आहे. मग 8,000 × 12 केले तर जो अलाउन्स होतो तो जास्त होतोय, खर्च जास्त होतोय आणि अलाउन्स कमी होतोय, म्हणून आपण आउटरला नील दाखवणार आहोत. बोनस आहे 24,000 रुपये पर ॲनम वर्षाचा. त्यानंतर कमिशन आहे 9,000 रुपये पर ॲनम वर्षाचा आहे, आणि फीज आहे 5,000 पर ॲनम. तर हे पूर्णपणे टॅक्सेबल आहेत. तर आपल्याला ग्रॉस टॅक्सेबल सॅलरी कॅल्क्युलेट करायला सांगितली होती, परंतु आपण ग्रॉसच्या ऐवजी सेक्शन 16 डिडक्शन वजा करूनच कॅल्क्युलेशन करणार आहोत प्रॅक्टिस व्हावी म्हणून. तर आपण सोल्युशनला सुरुवात करूयात.
सोल्यूशनला सुरुवात करूयात आपण. वरती नाव द्या कॉम्पिटिशन ऑफ इन्कम, वरती नाव द्या कॉम्पिटिशन ऑफ इन्कम फ्रॉम सॅलरी ऑफ मिस्टर मुघल, असेसमेंट इयर 2023-24, कारण की तुम्हाला आता सध्या जो प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे तर त्याचं 2023-24 असेसमेंट इयर असणार आहे, म्हणून आपण त्या पद्धतीने घेतलंय. बेसिक पासून स्टार्ट करणार आहोत. बेसिक सॅलरी 16,000 पर मंथ होती, म्हणून आपण बेसिक सॅलरी 16,000 × 12 याप्रमाणे कॅल्क्युलेशन करून 1,92,000 घेतलेली आहे. त्यानंतर डीआरएनएस अलाउन्स 2,000 पर मंथ आहे, म्हणून 2,000 × 12 24,000 रुपये घेतलेला आहे. जरी बोनस कमिशन फीज लास्टला दिलेली असली तरी पण आपण ती सिक्वेन्सनी वरती घेणार आहोत. मग अगोदर आपण बोनस घेतलाय जो वर्षाचा 24,000 दिलेला आहे, त्यानंतर कमिशन वर्षाचं दिलेलं आहे 9,000 रुपये पर ॲनम आहे, फीज 5,000 रुपये पर ॲनम आहे, त्याप्रमाणे आपण ते सर्व घेतले. आता सर्व अलाउन्सेस आपण घेतोय तर त्यामध्ये फर्स्ट एज्युकेशन अलाउन्स 1,000 × 12 इनर कॉलमला घेतला 12,000 रुपये. त्यांना दोन मुलं आहेत तर 100 रुपये प्रमाणे दोन मुलांपर्यंत एक्झम्पशन आहे मंथली, तर त्यामुळे 100 × 12 × 2 असा 2,400 रुपये वजा करून आउटरला अमाऊंट आलेली आहे 9,600 रुपये. हॉस्टेल अलाउन्स, त्यांचा एकही मुलगा हॉस्टेलमध्ये राहत नाही त्यामुळे हॉस्टेल अलाउन्स फुल्ली टॅक्सेबल 24,000 रुपये. मेडिकल अलाउन्स फुल्ली टॅक्सेबल 1,000 × 12 म्हणजे 12,000 रुपये. ट्रान्सपोर्ट अलाउन्स फुल्ली टॅक्सेबल 2,000 × 12 म्हणजे 24,000 रुपये. त्यानंतर सर्वंट अलाउन्स फुल्ली टॅक्सेबल 1,200 × 12 म्हणजे 14,400 रुपये. त्यानंतर सिटी कॉम्पेन्सेटरी अलाउन्स फुल्ली टॅक्सेबल 2,000 × 12 म्हणजे 24,000 रुपये. त्यानंतर एंटरटेनमेंट अलाउन्स 3,000 × 12 फुल्ली टॅक्सेबल. गव्हर्नमेंट एसएससी जर असतील तरच त्यांना तो एक्झम्पशन मिळतो 16,000 अंडर, पण तो इथे दाखवावाच लागतो सॅलरीमध्ये, नंतर एक्झम्पशन मिळतो 16,000 अंडर. आता यांना मिळणार नाही. एंटरटेनमेंट अलाउन्स 3,000 × 12 36,000 रुपये. असिस्टंट अलाउन्स 3,000 × 12 इनर कॉलमला घेतला 36,000. आणि असिस्टंट जे आहेत त्यांना जी पेड केलेली अमाऊंट आहे ती आपण लेस करतोय, लेस एक्झम्प्टेड ऍक्च्युअली पेड. तर ऍक्च्युअली पेड किती केलेली आहे तर 2,000 रुपये पर मंथ पेड केली, म्हणून 2,000 × 12 असे 24,000 लेस करून आउटरला आलेत 12,000 रुपये. त्यानंतर अकॅडमिक अलाउन्स जो आहे तो 24,000 रुपये आहे, पण ऍक्च्युअली खर्च जो आहे तो 96,000 झालाय, म्हणून आउटरला काय दाखवले आपण नील. तर याप्रमाणे अलाउन्सेसची प्रॅक्टिस व्हावी म्हणून हा प्रॉब्लेम आहे. आता त्यांची बेरीज करूया आपण. हे जे आउटर कॉलमचे अमाऊंट आहेत तर त्यांची सर्वांची बेरीज केली. बेरीज आलेली आहे 4,10,000 रुपये. ही आलेली आपली ग्रॉस सॅलरी. ऍक्च्युअली प्रॉब्लेम मध्ये ग्रॉस सॅलरीच विचारलेली होती, परंतु आपण इन्कम फ्रॉम सॅलरी काढतोय, टॅक्सेबल इन्कम फ्रॉम सॅलरी. तर म्हणून आपण सेक्शन 16 अंडर डिडक्शन वजा करतोय. त्यात आहे स्टँडर्ड डिडक्शन, हा फिक्स अमाऊंट आहे 50,000 रुपये. एंटरटेनमेंट अलाउन्स मिळणार नाही कारण की ते काही गव्हर्नमेंट एसएससी नाहीये, आणि प्रोफेशनल टॅक्स प्रॉब्लेम मध्ये काही दिलेलं नाहीये त्यामुळे आपण तो पण काय दाखवलाय, नील दाखवलेला आहे. आता प्रोफेशनल टॅक्स संदर्भामध्ये काही विद्यार्थ्यांनी क्वेश्चन विचारला होता की मॅडम इंट्रोडक्शनच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही सांगितलं होतं की मॅक्झिमम 2,500 टॅक्स वजा केला जातो, मग 2,700 काही प्रॉब्लेम मध्ये कसं काय वजा केला? तर काही बुकमध्ये त्यांनी 2,700 रुपये वजा दाखवलेला आहे, परंतु ती क्युरी आता सॉल्व्ह झालेली आहे. तुम्ही मॅक्झिमम 2,500 वजा करायचंय आणि क्वेश्चन पेपरमध्ये देखील त्याप्रमाणेच येणार आहे. तर आपण 2,500 मॅक्झिमम प्रोफेशनल टॅक्स वजा करतो. तर बघा, 4,10,000 50,000 वजा करून इन्कम फ्रॉम सॅलरी आलेली आहे 3,60,000. इथे निराली पब्लिकेशनच्या टेक्स्टबुक मधील जो सेकंड नंबरचा प्रॉब्लेम होता तो कम्प्लीट झालेला आहे. यामध्ये मॅक्झिमम अलाउन्सेस कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर इथे हा प्रॉब्लेम कम्प्लीट झालेला आहे. थँक्यू.